आता विद्यमान खासदार म्हणतात की त्यांनी ती कामं पूर्ण केली. खरं तुम्ही बघा कागदपत्र आणि मंजुरी की माझ्यामुळं जाहीर हे सगळं जग जाहीर आहे. मी किंवा अन्य कोणी श्रेय घेणं म्हणजे वेडेपणाचा कळस आहे. वचनपूर्ती केली वचनपूर्ती केली ठीक आहे बोलायला बरं जातो. अच्छा ना हायवेचं ना रेल्वेचं. रेल्वेच्या संदर्भामध्ये गमतीदार कार्टून्स त्यांनी माझ्या विरोधात केलं होतं. रेल्वेचं 15 वर्षाचं झालं नाही ते मी आता 2 महिन्यात केलं. 15 वर्षात जी रेल्वे झाली नाही तर 1 वर्षात केली. माझ्या व्यवसायाशी त्या प्रश्नाशी संबंध दाखवावा. मी आज जाहीर करेल की मी तुमच्या विरोधात लढत नाही. मी तुमचा प्रचार करायला तयार आहे. काय मतदारसंघाचे प्रश्न होते माझ्या विरुद्ध जे रान उठवलं होतं विरोधकांनी की पुणे नाशिक बायपास खेड सिनरचा बायपास किंवा या रस्त्याची कामं अपूर्ण होती. मुळात हा रस्ता घेतला मीच. लोकांनी माझ्या मागणी केली नव्हती. मी मतदारसंघाचे हे बघितल्यानंतर काँग्रेसचं सरकार होतं तेव्हापासून संघर्ष केला आणि तो रस्ता मंजूर करून घेतला खेड ते सिन्नर. त्याचं काम चालू झालं 2012-13 त्याचं काम अडकलं हे भूसंपादनाच्यामुळं. हे सगळं होत असताना मध्यंतरी ती ILFS कंपनी तिचं दिवाळखोरी निघाली म्हणून काम बंद पडली. पण मलाच दोषी धरण्यात आलं की ह्यांना काय करता नाही आलं. करता अरे रस्ता मंजूर मी केला काम चालू मी केलं. ह्या तांत्रिक दृष्ट्यामुळं तांत्रिक बाबीमुळं काम बंद पडलं थांबलं तरी सुद्धा मी नितीन गडकरीकडं अनेक वेळा भेटलो. मग गडकरीने सांगितलं की आता कंपनी जरी दिवाळखोरीत असली तरी आपण कोर्टाकडनं परमिशन घेऊ आणि हे 5 बायपासचं काम करू. त्यांनी लोकसभेमध्ये जाहीर केलेलं आहे की खासदार आढळराव यांच्या मागणीनुसार हे 5 बायपास करणं गरजेचं आहे. तांत्रिक लिगली ते आपल्याला शक्य होत नव्हतं म्हणून आम्ही कंपनीशी वाटाघाटी करून कोर्टाची परमिशन घेऊन हे 5 बायपासेसला मंजुरी दिलेली आहे. त्यातले 2-3 बायपासेसचं कामाचं टेंडर निघाले उरलेलं ठराविक काळामध्ये निघालं तर ती कामं पूर्ण झाली. आता विद्यमान खासदार म्हणतात की त्यांनी ती कामं पूर्ण केली. खरं तुम्ही बघा कागदपत्र आणि मंजुरी की माझ्यामुळं जाहीर हे सगळं जग जाहीर आहे. राहिला प्रश्न बैलगाड्याच्या संदर्भामधला. मी किंवा अन्य कोणी श्रेय घेणं म्हणजे वेडेपणाचा कळस आहे. ही बाब सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे. मग मी म्हणायचं मी प्रयत्न केला माझ्यामुळे बैलगाड्या शर्यती चालू झालं मी वचन पूर्ण केलं म्हणजे काहीतरी लोकांना वेड्यात काढणार. राज्य सरकारनं कायदे विभागानं पशुवैद्यकीय विभागानं मेहनत केली त्यांनी त्यांची बाजू मांडली सुप्रीम कोर्टानं मान्य केली आणि बैलगाड्या शर्यती चालू झाली. आता यांचं म्हणणं आहे की मी 2-3 वेळा लोकसभेमध्ये भाषण केले मी अमुक केलं कधी कोर्टात गेले का. आज बैलगाडा शर्यतीच्या संदर्भामध्ये इतिहासात पहा 3 बैलगाडा शर्यतीच्या केसेस माझ्या अंगावर अजूनही आहे. आंदोलनाच्या केसेस अजूनही माझ्या अंगावर आहे. सुप्रीम कोर्टामध्ये माझ्या नावाने केसेस जिंकलेला आहे दिल्लीमध्ये त्याचं रेकॉर्ड आहे. यांनी काय केलं हे कधी सुप्रीम कोर्टात गेले यांनी कधी केसेस अंगावर घेतल्यात यांनी कधी आंदोलन केलं आहे. पण ठीक आहे लोकांना सांगायचं की मी वचनपूर्ती केली वचनपूर्ती केली ठीक आहे बोलायला बरं जातो. अच्छा ना हायवेचं ना रेल्वेचं. रेल्वेच्या संदर्भामध्ये गमतीदार कार्टून्स त्यांनी माझ्या विरोधात केलं होतं रेल्वेचं. असं झुक रेल्वे गाडी आणि अशी काहीतरी आगगाडी जंगलात काहीतरी गाडी फिरते खेळण्यातली अशी मीम्स तयार केल्या आणि हे प्रकल्प कधी होऊ शकत नाही याचं कधी लोकांना बनवाबणे करतायत अशा प्रकारचा विरोधी प्रचार केला. पण जेव्हा माझा पराभव झाला वर्षाभरात ज्यावेळेला त्यांना कळलं की मी गेल्या 15 वर्षामध्ये जी मेहनत केली त्याचं फळ आता कुठं फळायला येतं आहे आणि त्याला मुद्द स्वरूप येत आहे तेव्हा मग ते कुठंतरी घ्यायचं क्रेडिट घ्यायला लागलं की मी केलं आहे. 15 वर्षाचं झालं नाही ती मी आता 2 महिन्यात केलं. 15 वर्षात जी रेल्वे झाली नाही तर 1 वर्षात केली. रेल्वे हा प्रकल्प हा काही असा नाही आहे की तुम्ही आज सुरू केल्यानं उद्या झाला आज सुरू केल्यानं वर्षाभरा झाला. क्रेडिट घेणं हे अतिशय चुकीचं आहे. ओके अच्छा त्यांचा एक शेव मध्ये गंभीर आरोप येतो त्याच्याकडे मला तुमचं लक्ष वेधायचं आहे. त्यांनी असा आरोप केला की तुम्ही खासदार जे झालेला आहात आणि संरक्षण खात्याच्या समितीवर तुम्ही जाता आणि तुमची जी कंपनी आहे त्या कंपनी त्या संरक्षण खात्याशी निगडीत काही काम करत असेल तर त्याविषयी तुम्ही संसदेत जास्त प्रश्न विचारता आणि तुमच्या खासदारकीचा जो उपयोग आहे तुमच्या वैयक्तिक लाभासाठी करता असे गंभीर आरोप केलेला आहे तर त्याच्याकडे तुम्ही कसं. हा सुद्धा खरं म्हणजे त्यांच्या अपरिपक्वतेचा पाक आहे. बरं त्यांनी दाखवावं संरक्षण खात्याचं आपल्याला काय माहिती आहे किती नॉलेज डीप आहे. संरक्षण खात्यामध्ये मी त्या संदर्भात कामं केली ठीक आहे. मी प्रश्न विचारले म्हणून झालं काय चुकीचं काय. माझ्या व्यवसायाशी
त्या प्रश्नाशी संबंध दाखवावा. मी आज जाहीर करेल की मी तुमच्या विरोधात लढत नाही, मी तुमचा प्रचार करायला तयार आहे. मी विचारलेल्या प्रश्नाशी माझ्या कंपनीच्या व्यवसायाशी संबंध दाखवावा. उगाच काहीतरी आपले बेताल आरोप करायचे ही सवय बंद करावी त्यांनी. पण गेले काही दिवस ते अजिबात आक्रमक नव्हते, फक्त आता काही दीड दोन महिन्यापासून जास्त आक्रमक झालं दिसत. झालंय काय की त्यांना कळून चुकलं की हा माणसाला आता आपल्याला हरवणं कठीण आहे. मग आता कुठंतरी काहीतरी बालिशपणाची वक्तव्य करायची, करारा जवाब मिळेगा. अरे कसला करारा जवाब मिळेगा, आता लोकच तुम्हाला करारा जवाब देणार आहे की 4 वर्ष आमची फसवणूक केली. काय सांगितलं लोकांना? सांगितलं मी नाटक सोडेल, सिरियल सोडेल, पिक्चर सोडेल. सोडलं का काय? मी लोकांना सोडून दिलं आणि लोकांची प्रतारणा केली. ज्या आणि आता भाषणं काय करताय? लोकांच्या मताची किंमत केली पाहिजे, लोकांचा विश्वासाचं केलं पाहिजे. आता काल तरी नाशिकमध्ये काहीतरी भाषण केलं. अरे तुम्ही सगळ्यात पहिलं, सगळ्यात जास्त 543,000 सगळ्यात जास्त मतदारांची फसवणूक तुम्ही केलेली आहे. आज तुम्हाला तोंड दाखवायला जागा नाही, मतदारांकडे गावोगावी जायला तुम्हाला जागा नाही आहे. कुठेतरी पिक्चरमधले डायलॉग मारायचे, जोरामध्ये डिलिव्हरी करायची आणि ठासून बोलायचं. आणि फक्त कुठंतरी ऐतिहासिक आणि पौराणिक गोष्टीची उदाहरणं द्यायची. मग याला पांडुरंग, याला विठ्ठल, याला कान्होजी आंग्रे, अशी काहीतरी इतिहासाचं मालिका भाषणामध्ये चालू करायची. लोकांना वाटतं वा वा, असं नाही झालं. लोकांना ते नाही पाहिजे, लोकांना कामं पाहिजेत, लोकांना पाणी पाहिजे, लोकांना रस्ते पाहिजेत, लोकांना आरोग्याच्या सेवा पाहिजेत, त्या द्या ना. तुम्ही डॉक्टर होता, कोरोना काळात कुठं गेलो होतं? पिक्चरच्या शूटिंग करत होतो. अच्छा, पण ते आता राष्ट्रवादीचे म्हणजे शरद पवार यांच्या गटाचे स्टार प्रचारक झालेले आहेत. असू द्या ना, प्रचारक चांगले आहेत, भाषण चांगलं करतात, त्यांनी ते करावं. पण उगाच काहीतरी मी वचनपूर्ती केली, मी हे केलं, मी ती कामं केली, काही का एक काम दाखवावं माझ्यासमोर यावं, त्यांनी दाखवावं. मी स्टेजवर यायला तयार आहे की हे काम त्यांनी केलं. काहीतरी पत्र दाखवायचे फेसबुकवर, त्याला येलो लाईन मारायची, मी हे केलं, त्याला पत्र पाठवलं, त्याला पत्र पाठवलं, असं बस करा. ही बनवाबोनीचे धंदे.